हे गाइज, वेलकम बैक टू द अनदर वीडियो ऑफ गवर्नमेंट जॉब चैनल। तर गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषद पदभरतीबाबत आलेल्या नवीन अपडेट्सविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत, तर संपूर्ण व्हिडिओ पाहत रहा। तर गाइज, आपण सर्वांना माहितीच असेल की जिल्हा परिषद पदभरती ही पुन्हा एक वेळा रखडली आहे आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे पेसा क्षेत्रावरील आलेला एक नवीन GR जो की शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये काही महत्त्वाचे निर्देशांक देण्यात आलेले आहेत पेसा क्षेत्रातील रिक्त जागांसंदर्भातील। तर त्या सर्व कारणांमुळे पुन्हा एक वेळा बिंदू नामावल्या तयार करण्याची वेळ मागासवर्ग कक्षावर आलेली आहे। कारण की गाइज, जे 11 जिल्हे आहेत त्या 11 जिल्ह्यांमध्ये आता जे नवीन पदभरती येणार आहे, तर त्या नवीन पदभरतीमध्ये जे रिक्त जागा देण्यात येणार आहे, ज्या कॅटेगरी वाईज अलॉटमेंट करण्यात येत आहेत, तर त्या कशा पद्धतीने करण्यात याव्या आणि आदिवासी जमातीच्या लोकांसाठी कशा पद्धतीचे निर्देशांक किंवा रिक्त जागांविषयीचे पर्सेंटेज असायला हवेत याबाबतचे कंप्लीट अपडेट या GR मध्ये देण्यात आलेले आहेत। आणि यामध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे की तलाठी पदभरती, त्याचबरोबरच ग्रामसेवक पदभरती, ह्या दोन पदभरती आणि बऱ्याच अशा येणाऱ्या नवीन पदभरत्या ज्या आहेत, तर त्या सर्व पदभरत्यांसाठी हे निर्देशांक लागू असणार आहेत। त्यामुळे गाइज, आता पुन्हा नव्याने मागासवर्ग कक्षाला बिंदू नामावल्या तयार करण्याची वेळ आलेली आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 27 मार्च 2023 जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची मीटिंग झालेली आहे। या मीटिंगमध्ये जे त्यांचे मुख्य अधिकारी आहेत, त्यांनी सर्व जिल्हा परिषदांना उद्देशून सांगितलेले आहे की जिल्हा परिषदेची जी ग्रामसेवक पदभरती आहे, त्याचबरोबरच गट क विभागाची पदभरती आणि आरोग्य विभागाच्या 5 संवर्गाची पदभरती, तर या सर्व ज्या पदभरत्या आहेत यांची जाहिरात एकाच वेळी प्रदर्शित करण्यात येणार आहे। म्हणजेच की एकाच वेळेला ह्या सर्व जाहिराती प्रसिद्ध करण्यात येतील आणि एक सोबतच तुम्ही बऱ्याच जाहिरातींसाठी सुद्धा अप्लाय करू शकाल। म्हणजेच की तुम्ही जर का एलिजिबल असाल तर ग्रामसेवकसाठी, गटकसाठी आणि त्याचबरोबरच आरोग्य विभागाच्या बाकी संवर्गांसाठी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकाल। तर अशा पद्धतीने ह्या सर्व जाहिराती ज्या आहेत त्या एक सोबतच प्रसिद्ध करायच्या आहेत। तर त्यामुळे जे काही कार्यवाही करायची आहे बिंदू नामावल्या प्रमाणित करण्यासाठीची, ती लवकरात लवकर करण्यात यावी, जेणेकरून ह्या जाहिराती लवकरच प्रदर्शित करता येतील। कारण की ऑगस्ट महिन्याच्या अगोदर ह्या जाहिराती प्रसिद्ध करायच्या आहेत, इव्हन कंप्लीट पदभरती सुद्धा कंडक्ट करायची आहे। त्यामुळे लवकरात लवकर ह्या पदभरतीच्या जाहिराती काढण्याचे निर्देश मुख्य अधिकाऱ्यांकडून सर्व जिल्हा परिषदांना दिलेले आहेत। त्याचबरोबर सर्व जिल्हा परिषदांचे सुद्धा जाहिराती एकाच वेळेला निघतील आणि त्यांनी पुढे हे सुद्धा म्हटलेले आहे की एप्रिल महिन्यामध्ये, कमीत कमी एप्रिलच्या लास्ट वीकपर्यंत तरी तुमच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या पाहिजेत। तर या सर्व कार्यवाहीसाठी लवकरात लवकर प्रयत्न करावे, जेणेकरून लवकरच सर्व परीक्षार्थ्यांना न्याय मिळून देईल। तर गाइज, अशा महत्त्वाच्या पॉईंट्सवर या मीटिंगमध्ये चर्चा करण्यात आलेली आहे आणि जिल्हा परिषदांना उद्देशून सांगण्यात आलेले आहे की जाहिराती लवकरात लवकर काढण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत आणि जे काही मागासवर्ग कक्षाकडे बिंदू नामावल्या प्रमाणित करण्यासाठी पुन्हा नव्याने पाठवायचे आहेत, तर त्याबाबतचे लवकरात लवकर आदेश देण्यात यावेत आणि लवकर प्रमाणित झाल्यानंतरच पुढील जे काही कार्यवाही आहे ती करण्यात यावी। त्याचबरोबरच त्यांनी पुढे हे सुद्धा म्हटलेलं आहे की जोपर्यंत तुमच्या बिंदू नामावल्या या 11 जिल्ह्यांतील प्रमाणित होतील, तर तोपर्यंत तुम्हाला जो काही जाहिरातीचा मसुदा आहे तो पुन्हा नव्याने तयार करायचा आहे। म्हणजेच की तुमच्या जाहिरातीच्या त्या मसुद्यामध्ये जिल्हा परिषदेची, 5 संवर्गाची, आरोग्य विभागाची पदभरतीची जाहिरात, त्याचबरोबरच गटक आणि ग्रामसेवक पदभरतीच्या जाहिरातीचा मसुदासुद्धा असायला हवा। त्याचबरोबरच त्यामध्ये कंप्लीट नमूद करण्यात यावं की कशा पद्धतीने अगोदर ज्या परीक्षार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत, तर त्यांचे पैसे किंवा त्यांनी जे काही अर्जासाठी शुल्क भरलेला होता, तर तो शुल्क कशा पद्धतीने त्यांना रिटर्न मिळणार आहे किंवा त्यांना तो कमी करून मिळणार आहे का, तर याबाबतची कंप्लीट माहिती त्या मसुद्यामध्ये असायला हवी। आणि जेव्हा केव्हा बिंदू नामावल्या प्रमाणित होतील तेव्हा लगेचच कंप्लीट मसुदा तयार असेलच आणि बिंदू नामावल्याविषयीचं जो काही रिक्त जागा असतील, कॅटेगरी वाईज अलॉटमेंट असेल, ती त्याच्यामध्ये ॲड करून लवकरच जाहिरात प्रसिद्ध करता येईल। तर अशा पद्धतीने सर्व जो काही मसुदा आहे तो तयार करण्याच्या विषयीचे कंप्लीट आदेश देण्यात आलेले आहे सर्व जिल्हा परिषदांना आणि
त्याचबरोबरच हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की एप्रिल महिन्यापर्यंत तरी जिल्हा परिषदेच्या जाहिराती प्रसिद्ध व्हायला हव्यात आणि लवकरात लवकर मागासवर्ग कक्षाकडून ह्या बिंदूनामाला प्रमाणित करून घेण्यासाठी सुद्धा निर्देश देण्यात आलेले आहेत. तर गाईज, अशा पद्धतीने महत्त्वाची माहिती जी काही आहे ही या मीटिंगद्वारे मिळालेली आहे. याबाबतची कम्प्लीट अपडेट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहे आणि अशाच पद्धतीने अपडेट्स जर का पुढे सुद्धा आले तर ते सुद्धा मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे, जाहिरातीबाबतचे आणि विविध माहिती सुद्धा. तर म्हणून जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याचप्रमाणे गाईज, हा व्हिडिओसुद्धा जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन अपडेटसाठी. थँक्यू ऑल.